महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे आणि यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राज्य सरकारवरती आक्रमक झाली आहे. सुरक्षा काढून पक्षावर दबाव टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने राज्य सरकारवरती केलाय. सुरक्षा काढली म्हणून आम्ही घरी बसू असा गोड गैरसमज शिंदे सरकारनं करू नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. उलट अधिक जोमानं शिंदे सरकारला विरोध करू असा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांकडनं दिला जातोय. सत्ता पक्षातील आमदारांकडनंच दिवसाढवळ्या गोळ्या चालवल्या जातात तरीही विरोधी पक्षाची सुरक्षा काढून जाणीवपूर्वक त्यांना दहशतीत ठेवण्याचं काम होत आहे का असा प्रश्न आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं विचारला जातोय. माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यासारख्या नेत्यांची सुरक्षा शिंदे फडणवीस सरकारकडनं काढून घेण्यात आली तर विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. पण आश्चर्याचा धक्का म्हणजे मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर गेले काही दिवस ठाकरे गटावरती नाराज असल्याचीही चर्चा होती आणि त्यातच सरकारनं सुरक्षा वाढवल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर जितेंद्र आव्हाड यांचीही सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. सध्या जेलमध्ये असलेल्या नवाब मलिक आणि संजय राऊत यांची सुरक्षा सुद्धा काढण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांना आधी ईडी आणि आता सुरक्षेच्या नावानं शांत बसवायचा प्रयत्न होतोय का? कुणाला किती सुरक्षा द्यावी हा सरकारचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळे हा निर्णय किंवा या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. पण यावरून राज्यात सुरक्षा व्यवस्था सुरक्षित आहे का असाही प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला. विशेष म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. मग ही सुरक्षा केवळ आमदारांची आणि विशेषतः शिंदे सरकारच्या चुकांवरती सातत्यानं बोट ठेवणाऱ्या आमदारांची सुरक्षा काढली जाते यावरनं शिंदे फडणवीस सरकारकडे विरोधी पक्षांकडनं संशयानं पाहिलं जाते. धन्यवाद.